कोरोना लसीचे दोन डोस घ्या, शेती अवजार खरेदीत सूट मिळवा, भंडाऱ्यातली भन्नाट आयडिया। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा, त्यात आता शेतीचा हंगाम सुरू झालाय, त्यामुळे शेतीच्या अवजारांच्या खरेदीची लगबग आहे। भंडारा शहरातल्या ए स्टार कृषी अवजारे या दुकानाने भन्नाट स्कीम काढली आहे। ज्या शेतकऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांना शेती अवजार खरेदीमध्ये 20% सूट दिली जाते। ग्रामीण भागामध्ये लसीकरणाबद्दल खूप अपप्रचार होत आहे आणि हा अपप्रचार थांबावा आणि लसीकरणाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी आपल्याकडे असलेले कृषी साहित्य जे शेतकरी वर्ग वापरत असतात ते आपल्याकडे आल्यावर त्यांना आपण त्यांच्यामध्ये 20% सूट देतो आहे। आधीच अस्मानी सुलतानी संकट आणि नंतर कोरोना, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। कृषी अवजार खरेदीवर शेतकऱ्यांना 20% सूट दिल्याने शेतकऱ्यांचाही फायदा आहे। ज्या लसी झालेल्या आहेत त्याचे डोसचे जे प्रमाणपत्र आहे ते घेऊन मी इथे आलो आणि इथे मला जे वस्तू घ्यायच्या होत्या पंप वगैरे तर त्यांना सगळं मी चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला 20% डिस्काउंट पण दिलं। तर मी इथं पाहिलं, चौकशी केली, यांच्याशी बोलणं झालं माझ्या, तर मला ते एक सॅनिटायझर स्प्रेअर आवडलं, मी ते 20% सबसिडीवर खरेदी केलं। सूट मिळणार म्हणून शेतकरी लसीचे दोन डोस घेईल। लसीचे डोस घेतल्यावर अवजार खरेदीवर सूटही मिळणार आहे आणि सूट मिळतेय म्हणून दुकानात गर्दीही होणार, असा तिहेरी फायदा होणार आहे। शेतकऱ्यांनो त्याचा लाभ घ्या आणि लस घेऊन सुरक्षितही व्हा। प्रवीण तांडेकर सह ब्युरो रिपोर्ट, Z24 तास, भंडारा। छत्रपतींचा विचार म्हणजे यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली। तासाभराच्या पावसानं नागरिकांचा व्यापाऱ्यांचीही चांगली त्रेधा तिरपीट उडाली, तर सखल भागात पाणीच पाणी साचलं, अनेक भागात नाले तुंबले। दुसरीकडे शेत शिवारात मशागत करून मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पावसामुळे समाधान दिसलं। धुळे जिल्ह्यातील बुरझड गावात शरद उत्तम पाटील यांच्या कांदा चाळीवर वीज पडून 300 क्विंटल कांदा भाजून खराब झालाय। मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचं आणि वीज वितरण कंपनीचंही मोठं नुकसान झालंय। शरद पाटील यांच्या कांदा चाळीतील काही कांदा खराब झाला तर उर्वरित कांदा ओला झाल्यानं त्यांचं आर्थिक नुकसान झालंय। मुंबईत फोर्ट विभागात पिंपळाच्या झाडाची एक मोठी फांदी कोसळली, ती एका खासगी बसवर पडली। बसमधील प्रवासी मात्र सुखरूप आहेत, बँकेतील कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस निघणार होती। नांदेडमधील नवा मुंडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकलं, त्यामुळे बँक कर्मचारी आत अडकून पडले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या मदतीतील 1000 रुपये बँकेनं ठेवून घेतल्यानं शेतकरी संतप्त झाले, तर हे पैसे डिपॉझिट असल्याचं सांगत बँकेनं पूर्ण रक्कम देण्यास नकार दिला, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले। भंडाऱ्याची उधळण म्हणजे